जेव्हा तुम्ही जोडीदार म्हणता इथे शारीरिक स्पर्श झालाय. इथे एक विशिष्ट पातळीची स्मृती आहे. संपूर्ण यंत्रणा एक विशिष्ट पातळीच्या दुःखातून जाईल. ती फक्त एक भावनिक आणि मानसिक प्रक्रिया नाही आहे, ती अगदी शारीरिक प्रक्रिया आहे. मी एका घटस्फोटातून जातोय आणि असं वाटतंय की माझ्यातला एक भाग मरतोय. मी या यातनांवर कशी मात करू आणि आयुष्यात पुढे जाऊ? तुम्ही हे समजायला हवं, तुम्ही आत्ता सध्या ज्याला मी म्हणता तो एक मोठा प्रचंड स्मृतींचा ढीग आहे. तुमचं शरीर ते जसं आहे तसं आहे. केवळ त्यामधल्या अनुवंशिक स्मृतींमुळे तुमचं नाक तुमच्या आईसारखं आहे, रंग वडिलांसारखं आहे आणि दुसरं काही आणि आजोबांसारखं अजून काही. हे फक्त यामुळे की तुम्ही ज्याला शरीर म्हणता ते एक स्मृतींचं गुंतागुंतीचं मिश्रण आहे. एक खूप प्राचीन स्मृती तुमच्या शरीरात राहते. तुम्ही ज्याला माझं मन म्हणता ती 100% स्मृती आहे आत्ता सध्या. तर तुम्ही एक मोठा स्मृतींचा ढीग आहात अनेक प्रकारे. आणि स्मृती तुमच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे प्रवेश करते. तुमच्या पाचही इंद्रियांपासून तुम्ही स्मृती गोळा करता. तुम्ही काय पाहता, तुम्ही काय ऐकता, कशाचा वास घेता, कशाची चव घेता, कशाला स्पर्श करता, स्मृती गोळा करण्याच्या या पाचही मार्गांपैकी तुम्ही काय बघता, कशाला स्पर्श करता, या सर्वात खोलवर जाणाऱ्या स्मृती आहेत. खास करून तुम्ही कशाला स्पर्श करता ते तुमच्या यंत्रणेमध्ये एक ठराविक स्तराची स्मृती निर्माण करतं. जेव्हा तुम्ही जोडीदार म्हणता इथे शारीरिक स्पर्श झालाय. तिथे एक विशिष्ट पातळीची स्मृती आहे. आता जर दोन लोक भावनिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या, संवेदनांच्या स्तरावर आणि राहण्याच्या जागेच्या बाबतीत सुद्धा एकत्र आली असतील तर दोन स्मृती अनेक प्रकारे एकत्र आल्यामुळे त्यांना वेगळं करणं म्हणजे अक्षरशः स्वतःची चिरफाड केल्यासारखं आहे. आणि ते सोपं नसणार आहे अनेक कारणांमुळे. पण त्याचवेळी तुम्ही घटस्फोट घेता याचा अर्थ तुम्हाला ती स्मृती संपवून टाकायची आहे कुठल्या तरी प्रकारे. कदाचित पूर्णपणे पुसून टाकायची नसेल, पण जे कोणी तुमचं जोडीदार होतं, जे अनेक प्रकारे तुमच्या जीवनाचे भाग होते, हळूहळू ज्या कुठल्या कारणामुळे असेल तुम्हाला ते एक ओझं असल्यासारखे वाटू लागलेत की जे तुम्हाला आणखीन व्हायचं नाही, तर तुम्हाला ते ओझं खाली ठेवून द्यायचं आहे. पण तुम्हाला असं जाणवत आहे तुम्हाला नको असलं तरी हे ओझं तुमच्या स्वतःच्या इच्छेने वाहत नाही आहे, ते तुम्हाला आपोआप चिकटून बसलंय. जे काही तुम्हाला चिकटून बसलं असेल ते जर तुम्ही काढून टाकायचा प्रयत्न केलात तर वेदना होतील. जरी तुम्ही अशा अवस्थेला आला असाल की त्या परिस्थितीत आता तुम्हाला ती व्यक्ती सहनही होत नाही तरी सुद्धा वेदना होतात. केवळ यामुळे तुम्ही स्मृती काढून टाकण्याचा प्रयत्न करता जी तुम्ही स्वतः बनला. तुम्ही स्वतः स्मृतींचं गाठोडं आहात. तुमच्या जोडीदाराची स्मृती तुमच्या आत साचली आहे. तुम्ही ती अशीच टाकून देऊ शकत नाही. जरी तुम्ही तसं केलं, जरी मानसिकदृष्ट्या तुम्ही ते करायला अगदी सक्षम असलात, तरी तुम्ही बघाल की तुमची संपूर्ण यंत्रणा एका ठराविक स्तराच्या वेदनातून जाईल. अगदी नक्की. जरी भावनिक आणि मानसिकदृष्ट्या तुम्ही एका संतुलित अवस्थेत असाल की तुम्ही ते हाताळू शकताय, तरी तुमची यंत्रणा एका ठराविक प्रक्रियेतून जाईल. खास करून तुम्ही जेव्हा तुमच्या जोडीदारापासून वेगळे होता घटस्फोटामुळे किंवा मृत्यूमुळे, तुम्ही पाहाल तुमच्या यंत्रणेमधली स्मृती खूपच जास्त उफाळून येईल ते इथे उपस्थित नसताना. खास करून जेव्हा मृत्यू होतो तेव्हा तुम्ही पाहाल तुमच्या जोडीदाराची स्मृती तुमच्या शरीराच्या प्रत्येक पेशीत जाणवू लागते. जर तुम्ही पुष्कळ काळ एकत्र राहिला असाल तर ही काही फक्त भावनिक किंवा मानसिक प्रक्रिया नाही आहे, ही एक खूपच शारीरिक प्रक्रिया आहे. तर घटस्फोट म्हणजे एक ऐच्छिक मृत्यूसारखं आहे. तुम्ही असं काहीतरी मारून टाकण्याचं ठरवलंय जे की तुमचा एक भाग आहे एका प्रकारे. याच कारणामुळे तर की अस्तित्वाबद्दलची ही समज आणि ही यंत्रणा कशी काम करते यातून त्यांनी कायम तुम्हाला सांगितलं मृत्यू तुम्हाला वेगळे करेपर्यंत तुम्ही वेगळे होणार नाही. कारण याबद्दलची एक शारीरिक स्मृती आहे आणि शरीराकडे मनाचा समतोल नसतो
मन एखादी गोष्ट ठरवून मागे वळू शकतं, पण शरीर मागे वळू शकत नाही. जेवढी जास्त स्मृती तुम्ही त्यामध्ये निर्माण कराल तेवढे जास्त तुम्ही गोंधळून जाल. तर एकाच प्रकारची स्मृती असेल तर शरीर ते व्यवस्थितपणे हाताळू शकतं. आता जेव्हा की तुम्ही घटस्फोट घ्यायचं ठरवलंय, ज्या कुठल्या कारणामुळे असेल त्यामध्ये मला जायचं नाही आहे. इफ इट कुड बी अवॉइडेड दॅट वुड बी बेस्ट. जर हे टाळता आलं तर ते सगळ्यात उत्तम होईल. तुम्ही अशा टप्प्यापर्यंत आता आला आहात की हे होणारच आहे. तुम्ही हे समजून घ्यायला पाहिजे की घटस्फोट म्हणजे मुळात तुम्ही असं काहीतरी मारून टाकायचं ठरवलंय जे तुमचा एक भाग आहे. कारण ज्याला तुम्ही मी म्हणता ते म्हणजे फक्त ठराविक प्रमाणातली स्मृती आहे. आता हे व्यवस्थितपणे कसं हाताळायचं? बहुतेक लोकांना असं वाटतं की घटस्फोट हाताळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आणखी कुठल्या तरी नात्यांमध्ये उडी मारणं. नाही, तुम्ही कितीतरी जास्त वेदना आणि संघर्ष निर्माण कराल यंत्रणेमध्ये तसं केल्याने. तुम्ही शरीराला पुरेसं वेळ देणं हे खूप महत्त्वाचं आहे त्या स्मृतीपासून मुक्त होण्यासाठी. शरीराला पुरेसा वेळ असला पाहिजे त्या स्मृतींना एका ठराविक अंतरावर नेण्यासाठी. नाहीतर तुम्ही अशा कुठल्या तरी एका अवस्थेत पोचाल जिथे स्वतःला नुसतं थोडं शांत आणि आनंदी ठेवणंसुद्धा तुमच्या आयुष्यात खूप कठीण गोष्ट होऊन बसेल. तर ही प्रक्रिया चांगल्या प्रकारे आणि व्यवस्थितपणे हाताळणं महत्त्वाचं आहे. जसं की तुमच्या आयुष्याचा प्रत्येक पैलू चांगल्या प्रकारे आणि व्यवस्थितपणे हाताळणं महत्त्वाचं आहे. तुम्ही फक्त तुमच्या जोडीदाराला घटस्फोट देतात, तुम्ही स्वतःला घटस्फोट द्यायची गरज नाही. पण तुम्ही हे समजून घ्यायची गरज आहे, तुम्ही आधीच स्वतःला घटस्फोट दिलेला आहे. तुम्ही स्वतःपासून खूप लांब गेलेले आहात. तुमचं अस्तित्व चालू राहिलंय एखादा संबंध निर्माण करून, एक पार्टनरशिप किंवा एक बंधन. तुम्ही ते कसं निभावलंय त्यावर अवलंबून आहे. तुम्हाला स्वतःला कुठल्या तरी प्रकारे पूर्ण वाटण्यासाठी या स्वरूपाच्या बहुतेक पार्टनरशिप ह्या कारणामुळे केल्या जातात, कारण तुम्हाला एकट्याला कुठेतरी अपुरं वाटतंय, अपूर्ण वाटतं. पण जीवन त्याप्रकारे बनलेलं नाही आहे. ही स्वतःहून एक परिपूर्ण जीवन प्रक्रिया आहे. तिला बाहेरून कुठल्याही मदतीची गरज लागत नाही. तर आता जेव्हा तुम्ही अशा परिस्थितीत आला आहात तर हीच वेळ आहे आत वळून पाहण्याची. तुम्ही असंही एका घटस्फोटातून जात आहात जो टाळता येऊ शकला असता, पण तो घडतोय. तर निदान स्वतःला स्वतःपासून घटस्फोट देऊ नका. तुम्ही स्वतः म्हणजे तुमच्यामधला स्मृतीचा भाग नाही, तो भाग जो स्मृती गोळा करतो, जो अगदी मूलभूत आहे तुमच्या घडण्यामध्ये. तुम्ही एक अस्तित्व म्हणून, तुम्ही एक जीव म्हणून त्याला कधीच घटस्फोट देऊ नका. हीच वेळ आहे की तुम्ही या जीवनाच्या परिपूर्णतेचा शोध घेतला पाहिजे. हीच वेळ आहे शोधून काढण्याची की हा जीव एक परिपूर्ण जीव आहे, त्याला बाहेरून कुठल्याही मदतीची गरज नाही. तो आहे तसा राहण्यासाठी. समाजामध्ये आपलं जीवन चालवण्यासाठी आपल्याला गरज असू शकते, परस्परावलंबी आहोत, पण ह्याचं मूलभूत अस्तित्व, हे जे काही आहे त्यामधला समतोल, हे जे काही आहे त्यामधील विशालता, हे जे काही आहे त्यामधील शक्यता, स्वतः एक परिपूर्ण प्रक्रिया आहे. आपण इतर कोणावर फक्त आपल्या बाह्य गरजांपुरते अवलंबून असतो, पण आपल्या आतलं अस्तित्व स्वतः परिपूर्ण आहे. तुम्ही तुमच्या जोडीदाराला घटस्फोट देताय ते वाईट आहेच, पण स्वतःला स्वतःपासून घटस्फोट देऊ नका.